Hello students, how are you? Fine. Okay, thank you. Today we are going to learn English, page number 28-29. Let's go. HLRS. Name the picture in each strip in English. All the words in each strips begin with the same sound. Say the sound, circle the letter that show the sound. बघा मुलांनो, प्रत्येक पट्टीतील चित्रांची इंग्रजी नावे सांगा. प्रत्येक पट्टीतील शब्द एकच ध्वनीने सुरू होतो, ते ओळखा व त्या अक्षराभोवती गोल करा. बघा कोणतं कोणतं आहे शब्दपट्टी बघूया बरं आपण आता. लॉक, लायन, लीफ, लेमन, लॅम्प. कोणत्या ध्वनीने सुरू होणारे हे शब्द आहे? बरोबर, यल या ध्वनीने हे शब्द सुरू होतात, म्हणून आपण याला गोल करूया. दुसरं, हॅट, हट, हॉर्स, हेन, हाऊस. कोणता ध्वनी आहे? एच. बरोबर, याला आपण असं गोल करूया. बघा तिसरं, रोज, रोप, रिबन, रॅबिट, रॅडिश. काय आहे, कोणता ध्वनी आहे? आर. बरोबर, ह्या आरला आपण गोल करूया. पुढचं आहे सन, सॅक, स्टार, सोप, सॉसर. कुठला ध्वनी आहे हा? एस. बरोबर, बघा आलं का तुमच्या लक्षात? आता तुम्ही पण असंच पुस्तकामध्ये बघून असे हे चित्र काढायचे, प्रत्येक ध्वनीपट्टी काढायची आणि त्या शब्दाला गोल करायचा आहे, त्या अक्षराला गोल करायचा आहे. हे समजलं का मग तुम्हाला आता? ओके, चला आता आपण पुढचं बघूया. बघा, स्पॉट द लेटर इन द वर्ड्स, जॉईन द सेम लेटर. दिलेले अक्षर शब्दात शोधा व ती अक्षरे जोडा. कोणती कोणती अक्षरे आहे बरं आता ती बघूया आपण. बघा चौकोनामध्ये एच दिलेलं आहे, मग आता एच कुठे कुठे आहे ते आपल्याला सेम लेटर जोडायचे आहेत. बघा एच इथून असा एच जोडायचा, तिथून असा जोडायचा. तुम्ही हे पेन्सिलनी जोडायचं आहे बरं का सगळं. इथून असं जोडायचं आणि इथून हे असं जोडायचं. समजलं ना तुम्हाला कशा पद्धतीने जोडायचं आहे ते? ओके, चला आता पुढचं तुम्हाला समजेल. ओके, आता पुढचं कोणता दिलेला आहे चौकोनामध्ये? एल आपण बघूया. लॉक, वॉल, प्लग, पोलीस, लायन. कुठे कुठे एल आहे ते आपण असं जोडायचं आहे. पुढचं आहे आर, रोज, आर, बर्ड, फ्रॉग, ब्रदर. इथे कोणता शब्द दिलेला आहे? आर. आता आहे पुढचं एस, सन, सिस्टर, ग्लास, बास्केट, बिस्किट्स. जिथे जिथे एस आहे ते शब्द तुम्ही जोडायचे आहे. मग समजलं तुम्हाला आतली आजची आपली शब्दपट्टी कोणती कोणती होती? एच, एल, आर, एस. ओके, पुढे बघूया. रीड द नेम ऑफ द लेटर, अक्षराचे नाव वाचा. कोणते कोणते अक्षर आहे? एच, एल, आर, एस. ट्रेस द लेटर विथ युअर फिंगर, ट्रेस इट विथ अ पेन्सिल. कॉपी द लेटर इन युअर नोटबुक. अक्षरे बोटाने गिरवा, पेन्सिलने गिरवा आणि तुमच्या वहीत पाहून लिहा. मग कोणते कोणते अक्षरं दिलेले आहेत आपल्याला? एच, एल, आर, एस. समजलं हे तुम्हाला? बघा इथे तर गंमतच दिली आहे. ड्रॉ द लेटर इन द एअर, ड्रॉ इट विथ अ फिंगर ऑन द बॅक ऑफ युअर फ्रेंड. हवेत अक्षरे काढा, तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या पाठीवर बोटाने काढा. बघा समजलं मग तुम्हाला आजचे कोणते अक्षर आहेत आपले? एच, एल, आर, एस.
ओके बाय।